छत्रपती संभाजीनगर शहरातील विकासाकरिता गेल्या अनेक वर्षांपासून विकास आराखडा रखडल्यामुळे छत्रपती संभाजीनगराची प्रगती होत नाही. याशिवाय पाणी, रस्ते, कचरा, गुंठेवारी, मालमत्ता, पार्किंग आदींचं नियोजन नसल्याची खंत विकास मंथन चर्चा सत्रामध्ये लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. महानगरपालिकेच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्यांदाच शहरातील माजी पौर, आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या शहर विकासाकरिता संयुक्त मंथन चर्चासत्राचं आयोजन महानगरपालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये आयोजित केलं होतं. यावेळी माजी महापौर यांनी सध्या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध समस्यांबाबत सूचना केल्या. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी यांनी सोबत येऊन शहराचा विकास करण्याकरिता काम केलं पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या विकास मंथनमध्ये शहर विकास आराखडा अद्यापही पूर्ण झालेला नाही. शहराच्या विकासात आराखडा महत्वपूर्ण निर्णायक असताना तो गेल्या अनेक वर्षांपासून रखडला असल्याने ही दुर्दैवी बाब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. शहरामध्ये सध्या त्यामुळे प्रदूषण वाढत असून रस्त्यावरील ड्रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, मालमत्ता कर आकारणी वसुली, गुंठेवारीमध्ये सवलत, रस्त्यांवर उभे असलेली वाहने तसेच इमारत आणि सोसायटीमध्ये असलेल्या पार्किंगची सुविधा या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, माजी महापौर किशनचंद तन्वानी, विकास जैन, गजानन बारवाल, नंदकुमार घोडेले, सुदाम सोनवणे, रशीद मामू, नवीन ओबेरॉय, माजी महिला महापौर अनिता घोडिले, रुक्मिणी शिंदे, शीला गुंजाले, कला ओझा, विमल राजपूत यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.